सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व 8वी आवेदन पत्र आपल्याला ऑनलाईन भरावे लागणार आहे. हे ऑनलाईन आवेदन पत्र भरण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला त्या वेबसाईटवर आपली शाळा नोंदणी करणं गरजेची आहे. या व्हिडिओमध्ये आपण शिष्यवृत्ती परीक्षेचे आवेदन पत्र भरण्यासाठी आपली शाळा लॉग इन कशी करायची ते बघणार आहोत. सर्वप्रथम मित्रांनो, कुठल्याही क्रोम मध्ये जा. मी गुगल क्रोम मध्ये आलेलो आहे आणि गुगल क्रोम मध्ये जाऊन त्यामध्ये PUPPS हे टाका आणि सर्च करा. इथं शिष्यवृत्ती परीक्षा असं येईल, त्याच्यावर क्लिक करा. मित्रांनो, आपण इथे येतो बघा, ह्या वेबसाईटवर येतो. इथे आल्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षा 2021 इथं जर आपण गेलो तर इथे आपल्याला शाळा लॉग इन, जे शाळा ऑलरेडी लॉग इन आहे, नोंदणी केलेली, तिनं फक्त लॉग इन करायचं. इथं तुम्हाला निकाल वगैरे बघता येईल. आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षा 2022 साठी जायचंय मित्रांनो, 22 साठी. आता आपल्याला काय करायचंय, शाळा नोंदणी करायची. मग शाळा नोंदणी आपली केलेली नाही तर शाळा नोंदणी कशी करायची बघा. मी इथं क्लिक केलं, सुरुवातीला बघा मी कुठे क्लिक केलं, इथे शाळा नोंदणीवर क्लिक केलं, इथे आलो मी. इथे आल्यावर UDIS कोड टाकायचा आहे आपल्याला. UDIS कोड, जी आपली शाळा आहे, आपल्या शाळेचा UDIS कोड आपल्याला इथं टाकायचा आणि UDIS कोड टाकून आपल्याला पुढे जायचं. मी UDIS कोड टाकतो बघा. UDIS कोड इथं पूर्ण इंटर करा. ओके, UDIS कोड इथं टाकला मित्रांनो की बघा, या पद्धतीनं इथं बाजूला क्लिक करा. बाजूला क्लिक करता क्षणी सर्च करताना आपोआप इथं शाळेचं नाव येतं. बघा, खाली शाळेचं नाव आलं, ZPPS मशोदरी सुदगिरणी. आता इथं खाली बघा, ही बरोबर शाळा आहे का, सिलेक्टेड शाळा बरोबर आहे का, तर यस बरोबर आहे. असं करता क्षणी मित्रांनो आपण इथं असं या पद्धतीनं पुढे येतो. इथे पुढे आल्याच्या नंतर बघा, शाळेचा UDIS कोड आला, शाळेचं नाव आलं, व्यवस्थापन प्रकार निवडायचा आहे आपल्याला, तुमचा कोणता व्यवस्थापन प्रकार आहे यातला जो असेल तो. उदाहरणार्थ जिल्हा परिषद आहे, जिल्हा परिषद. त्यानंतर शिकवायचा अभ्यासक्रम कोणता, आपण स्टेटचा अभ्यासक्रम शिकवितो. त्यानंतर बघा पुढे इथे मीडियम स्कूल, शाळेचं माध्यम, हे माध्यम अतिशय काळजीपूर्वक निवडायचं मित्रांनो. समजा यदा कदाचित तुमची शाळा मराठी आहे आणि तुम्ही जर उर्दू इथं नजर चुकीनं होऊन गेलं तर तुमच्या विद्यार्थ्याला उर्दूचे पेपर येतील, किंवा हिंदी होऊन गेलं तर हिंदीचे येतील. म्हणून हे बघा, चेक्स बॉक्स काळजीपूर्वक निवडायचा हे बघा. आणि इथं मराठी प्लस इंग्लिश म्हणजे सेमी मराठी जर असेल तर तो पण इथं पर्याय आहे. हे बघा, इथं मराठी निवडलं मी. पुढे जायचं आपण मराठी निवडल्यावर. त्यानंतर आपली शाळा कोणत्या प्रकारची आश्रम शाळा नसल्यास आश्रम शाळा व्यतिरिक्त हा शेवटचा पर्याय निवडायचा. इथं त्यांनी म्हणलं तुमची शाळा आश्रम शाळा आहे का, नाहीये, तर मग आश्रम शाळा व्यतिरिक्त शेवटचा पर्याय निवडायचा. त्यानंतर स्कूल एरिया, शाळेचे क्षेत्र कोणते, शहरी आहे की ग्रामीण आहे, तर ग्रामीण क्षेत्र. त्यानंतर शाळेचा ईमेल आय डी विचारलाय त्यांनी, इथं शाळेचा ईमेल आय डी टाकायचा. त्यानंतर बघा, इथे खाली आपल्याला पुन्हा शाळेचा ईमेल आय डी पुन्हा नोंदवायचा. तो नोंदवल्यानंतर शाळेत इंटरनेट कनेक्शन आहे का, तर नाही म्हटलेला आहे. त्यानंतर पुढे बघा, शाळेचा पत्ता लिहायचा आहे आपल्याला, जे काय शाळेचा पत्ता असेल, की जो पत्ता असेल तुमच्या शाळेला, काही लँडमार्क, काही रस्ता गेलेला असेल तो टाकायचा. इथं गाव, इथं पोस्ट टाकायचं, पोस्ट कोणतं येतं शाळेसाठी तुमच्या. त्यानंतर इथं जिल्हा, जालना आलेलाच आहे ऑलरेडी, तालुका घनसावंगी आलेला आहे, पिनकोड, दूरध्वनी क्रमांक, हा दूरध्वनी क्रमांक टाकायचा. इथं मुख्याध्यापकांचा किंवा शाळेचा जर असला तर शाळेचा. त्यानंतर मित्रांनो, परीक्षा फीस 200 रुपये परीक्षा शुल्क आहे याच्यासाठी. मुख्याध्यापकाची माहिती आहे, इथं मुख्याध्यापकाचं आडनाव लिहायचंय, इथं मुख्याध्यापकाचं प्रथम नाव लिहायचंय आणि इथं मुख्याध्यापकांचं मधलं नाव, वडिलांचं नाव. हेडमास्टर मोबाईल नंबर, मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर लिहायचा आहे. कन्फर्म मोबाईल नंबर, मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर कन्फर्म करायचा. आणि मित्रांनो, ईमेल आय डी इथं टाकायचा, मुख्याध्यापकाचा वैयक्तिक ईमेल आय डी. आता मित्रांनो, आपण सबमिट करता क्षणीच असा इथं मेसेज आला, ओके म्हटलं आपण. ओके म्हटल्यानंतर आता आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड त्यांनी आपल्याला मेल केलेला आहे. तो मेल केलेला युजर आय डी आणि पासवर्ड आपण ईमेलवर जाऊन बघायचा आहे. आता आपण युजर आय डी पासवर्ड टाकला की आपण इथे आलो, जो आपल्याला मेलवर युजर आय डी पासवर्ड आला होता. बघा, विद्यार्थी नोंदीबाबत सूचना, इयत्ता 5वीच्या नोंद करण्यासंदर्भात इथं काही सूचना पत्रक दिलेलं आहे. बघा, आपण 8वी साठी देखील तसंच
इथे प्रकार सूचना पत्रक आहे। त्यानंतर मित्रांनो मला मी वरील सर्व सूचनांचे वाचन केलेले आहे आणि पीयूपी पीडब्ल्यूएस 2022 साठी विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र भरू इच्छिते या चेक बॉक्सला राईट करा आणि कंटिन्यू वर क्लिक करा। वर येऊवर भरलेली माहिती देखील आलेली आहे। आता आपल्याला इथे एक काम करायचं राहिलेलं आहे, अपलोड एचएम फोटो विथ सिग्नेचर, 100 KB आतला मुख्याध्यापकाचा स्वाक्षरीवाला फोटो आपल्याला इथं अपलोड करायचा। इथं चूज फाईल इथे आपण करून ठेवायचा 100 KB आत फोटो आणि या पद्धतीनं अपलोड करायचा आणि शेवटी सबमिट अँड कन्फर्म वर क्लिक करा। हे बघा भरलेली माहिती बरोबर असल्यास यस बटणावर क्लिक करा। यस, या पद्धतीनं आपल्या शाळेची नोंदणी मित्रांनो झालेली आहे। आता प्रत्यक्षामध्ये आपल्याला विद्यार्थी इथं नोंदणी करता येतात। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्षात विद्यार्थ्याची नोंदणी कशी करायची, इयत्ता 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्तीचे फॉर्म कसे भरायचे हे मित्रांनो आपण बघणार आहोत। आपण हे समजून घेतल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद। पुढील व्हिडिओत भेटूया मित्रांनो।